ಜೆಡ್ಪಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹಾಗೂ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಆಯ್ಕೆಯಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿಗಿಂತಲೂ ಮೊಯ್ತಿ ಪಾಟೀಲ್ ಇವರು ಮಾತ್ರ ಏನಿರುವವರು, ಈ ರೀತಿ ಕಂಡುಬಂದಿದ್ದು ಶಾಸಕ ಸಂಜಯ್ ಸಿಂಧೆ ಅವರು. ಜಡ್ಪಿಯಲ್ಲಿಯ ಮಾರ್ಕೆಟ್ ಡೌನ್ ಆಗಿರುವಂತಹ ಚಿತ್ರವೂ ಕೂಡ ಕಂಡುಬಂದಿದೆ. सोलापूर जिल्हा परिषदेवर मागील अनेक वर्ष आमदार संजय मामा शिंदे यांच्या समविचारी आघाडीने सत्ता कायम ठेवली होती. ते अपक्ष असतानाही त्यांनी भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, शिवसेना आणि इतर आघाड्यांना एकत्रित करून, अर्थात त्यावेळच्या आपल्या समविचारी आघाडीला एकत्रित करून अध्यक्षपदावर बाजी मारली होती. या सर्व राजकीय खेळीनंतर नकळत संजय मामा शिंदे यांनी मोहिते पाटील यांचं जिल्हा परिषदेवरील वर्चस्व कमी केल्याचं पाहायला मिळालं. परंतु संजय मामा आपल्या कात्रीत कधी सापडतात याचीच वाट मोहिते पाटील पाहत होते आणि ती संधी चालून आली लोकसभेच्या निवडणुकीत. संजय शिंदेच्या विरोधात माळशिरस तालुक्यातील तब्बल 1,07,000 मताधिक्य मोहिते पाटलांनी भाजपला दिले आणि संजय शिंदे यांच्या पराभवास कारणीभूत ठरले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र संजय मामांनी बाजी मारून करमाळा मतदारसंघाची आमदारकी खेचून आणली. परंतु तरीही मोहिते पाटील मामांच्या खच्चीकरणाची वाट पाहत होते. पुन्हा तशीच संधी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत दिसून आली. संजय शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला पाठिंबा दिल्याने ते जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या विरोधात जाणार नाहीत याची खात्री करून रणजित सिंग मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे माजी पालकमंत्री तथा आमदार विजयसिंग मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार नारायण पाटील, विजयराज डोंगरे, सुरेश असापुरे यांना सोबत घेऊन विजयाचं मॅजिक फिगर घातलं. हे सर्व होत असताना महाविकास आघाडीनेही संजय शिंदे यांना तितकंसं महत्त्व दिलं नाही. जेव्हा वेळ निघून गेली होती तेव्हा मात्र संजय मामांना महाविकास आघाडीने साकडं घातलं. परंतु दिलेला शब्द मंगळवेढ्याचे समाधान अवताडे आणि विजय डोंगरे यांनी मोडला नाही. याचाच फायदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झाला. सदस्यांना जिल्ह्याबाहेर हलवण्यात रणजित सिंग मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांनी सर्वाधिक पुढाकार घेतला. विशेष म्हणजे या धैर्यशील मोहिते पाटील यांनी तर सर्व बाबींची पुरेपूर काळजी घेतल्याचं पाहायला मिळालं. अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवडणूक झाली, त्यामध्ये भाजप पुरस्कृत समविचारी आघाडी यशस्वी झाली आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी तर आता खरी भाजपची समविचारी आघाडी झाल्याचं सांगत आमदार संजय शिंदे यांची खिल्ली उडवली. या निवडीनंतर सर्वाधिक आनंद होता तो केवळ आणि केवळ मोहिते पाटील यांच्या घराण्यातील सर्व सदस्यांच्या चेहऱ्यावर. जी 2017 अवस्था होती त्यापेक्षा विरुद्ध चित्र हे 2019 निवडीमध्ये पाहायला मिळालं. या निवडीनंतर जिल्हा परिषदेच्या राजकारणात मोहिते पाटील यांनी दमदार एंट्री केली. आता येणाऱ्या समिती सभापतीच्या निवडीतही मोहिते पाटील यांचेच वर्चस्व जिल्हा परिषदेमध्ये राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे. एकूणच संजय मामांचे जिल्हा परिषदेतील मार्केट कमी झाल्याचं चित्र आहे. त्यांनी समिती सभापती निवडीत इंटरेस्ट दाखवला तरच पुढे चुरस पाहायला मिळेल. अन्यथा भाजप समविचारी आघाडीचं वर्चस्व प्रस्थापित होईल यात शंका नाही.